अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर टाकळी येथील श्री क्षेत्र बनबाबा देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 1 मार्च 2022 मंगळवार रोजी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र बनबाबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले। श्री बन बाबा क्षेत्र फत्तेपूर टाकळी तरी सरी भाविक भक्तांनी तारीख 1/3/2022 या दिवशी महाप्रसादाचा फराळाचा अवश्य लाभ घ्यावा, तसेच लहान थोर मंडळी यांनी येण्याचे आकर्षण करावे ही माझी कळकळीची विनंती आहे। तसेच बनबाबा क्षेत्र हे खूप प्रसन्न ठिकाण आहे, तसेच श्रद्धास्थान आहे ही माझी कळकळीची विनंती आहे। तरी आपण सर्वांनी भाविक भक्तांनी फराळ करण्याचा लाभ घ्यावा ही माझी विनंती। बाबा क्षेत्र तरी या पवित्र क्षेत्रावर महाशिवरात्रीनिमित्त 1 तारखेला फराळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तरी फत्तेपूर टाकळी पंचक्रोशातील सर्व भक्त मंडळींनी इथे प्रसादाचा लाभ घ्यावा असं मी संस्थेतर्फे महाराज या नात्याने विनंती करतो। 11 वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत फराळाच्या टायमाची वेळ आहे, तरी दोन्ही हात जोडून संस्थेतर्फे मी विनंती करतो की सर्व लोकांनी इथे येऊन प्रसाद घ्यावा ही विनंती। मित्रो, आपण हा परिसर बघितला, हा परिसर आहे श्री क्षेत्र बनबाबा देवस्थान टाकळी फत्तेपूर या गावचा। तरी या मंदिराचा परिसर 29 एकरामध्ये हे व्यापलेला आहे। या परिसरात प्राचीन काळापासून अंजनाचे वृक्ष आहेत। तरी या ठिकाणी दर गुरुवारी हजारो भक्त इथे दर्शनासाठी येत असतात। तरी यावर्षी आपण महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी इथे त्या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी अगत्य येण्याचे करावे। तरी या ठिकाणी बनबाबा देवस्थानला आपल्या तालुक्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय दिलीप बटम खोडपे सर यांनी सुरुवातीला इथे विकास कामासाठी निधी दिलेला आहे। त्यानंतर आमच्या जामनेर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सरिताताई भन्साले यांनी सुद्धा विकास कामासाठी इथे काही निधी दिलेला आहे। आणि नंतर त्यानंतर आमच्या जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य व माजी महिला बालकल्याण सभापती रजनीताई चव्हाण यांनी सुद्धा आता तात्काळ लगेच इथे सभामंडप बांधून दिलेला आहे। आणि जे के चव्हाण रावसाहेब यांची सुद्धा इथे खूप मेहरबानी आहे, त्यांनी सुद्धा आता गावापासून तर थेट बनबाबापर्यंत त्यांनी मेन रोड तयार करून दिलेला आहे। तरी अशा ठिकाणी तरी यापुढे आपण माझी सर्वांना विनंती आहे, जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या देवस्थानाला अधिकाधिक निधी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। तरी या फत्तेपूर परिसरातील हे एकमेव जागृत देवस्थान आहे, त्या ठिकाणी सर्व भाविक मनापासून आनंदाने दर्शन घेण्यासाठी येतात। तरी माझे 2 शब्द बोलून मी संपवतो। जय हिंद, जय बनबाबा। फत्तेपूर पंचक्रोशीतील श्री क्षेत्र बनबाबा हे एक जागृत देवस्थान असून ह्या क्षेत्राची कमीत कमी 25 एकर जमीन आहे। आणि ह्या क्षेत्रामध्ये अंजनाचे झाडं हे कैक वर्षापासून जुने झाडं आहे, कोणाला पण माहिती नाही की झाडांची लागवण कोणी केली आहे। आणि हे जागृत देवस्थान असून उद्या महाशिवरात्री आहे आणि सर्व मंडळी मिळून जे आमचं भक्तगण परिवार आहे टाकळी फत्तेपूर मिळून जो कार्यक्रम ठेवला आहे, तरी सर्वांनी पंचक्रोशीच्या लोकांनी
इथे प्रसादा लाभ घ्यावा। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।